खेड तालुक्यातील चासकमान धरण 97.32% भरले आहे. भीमाशंकर भोरगिरी परिसरात मोठा पाऊस पडत असल्याने पाणी सोडण्याची परवानगी मिळताच कोणत्याही क्षणी धरणातून भीमा नदीत विसर्ग सोडला जाणार आहे. भीमा नदी कडेला राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील कळमोडी, चासकमान, भामा, आसखेड या तीन धरणांपैकी कळमोडी 100% भरले आहे, तर चासकमान धरण आणि भामा आसखेड धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. चासकमान धरण मागील वर्षी 30 ऑगस्टला भरले होते, यावर्षी मात्र जवळपास महिनाभर अगोदरच भरले आहे. सध्या चासकमान धरण डाव्या कालव्यातून 550 क्युसेक्स वेगाने तर वीज प्रकल्पासाठी 200 क्युसेक्स वेगाने पाणी सुरू आहे.